यळगुड पोस्ट कार्यालयात आरडी खात्यावर भरलेल्या कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी आणि सर्व रक्कम परत मिळावी या मागणीसाठी खातेदारांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. आज खासदार राजू शेट्टी, आमदार सुजित मिंचेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाईचं आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागं घेण्यात आलं. दरम्यान ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. यळगुड गावातून आरडी खात्याची रक्कम गोळा करून एजंटांनी पोस्ट कार्यालयात भरली, मात्र ती खातेदारांच्या नावावर जमा झाली नसल्याचं निदर्शनास आलं. याबाबत खातेदार आणि एजंटांनी कार्यालयाशी संपर्क साधला असता उडवाउडीची उत्तरं दिली जात असल्यानं हुपरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. तरीही पोस्ट कार्यालयातील अधिकारी जबाबदारी स्वीकारत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं. तसंच आज गाव बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला होता. त्यामुळं यळगुडमधील सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गावातील गोरगरीब लोकांनी ज्या काही चिवी स्वरूपात आणि बचत स्वरूपात पैसे भरले होते त्यामध्ये पोस्ट खात्यातील कर्मचाऱ्यांनी 4-5 कोटीचा घोटाळा केला असून या घोटाळ्यातील रक्कम लोकांना परत मिळावी यासाठी या ठिकाणी आम्ही गेले 3 दिवस झाले उपोषणाला बसलो आहोत. जर आमची दखल नाही घेतली तर इथून पुढचं जे आंदोलन असेल ते उग्र आंदोलन असेल आणि जोपर्यंत लोकांचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. दरम्यान उपोषणाच्या आजच्या 3र्या दिवशी खासदार राजू शेट्टी, आमदार सुजित मिंचेकर, माजी आमदार राजीव आवळे, सुजितसिंह मोहिते, अजितसिंह मोहिते, नाना गाट, किरण कांबळे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि आंदोलक यांच्यात झालेल्या बैठकीत आपल्या व्यथा मांडताना महिलांना अश्रू अनावर झाले. म्हणजे महिन्यातलं बचत करून मी माझं पैसे भरलेलो आणि माझं पैसे मला पूर्ण मिळालंच पाहिजे. 65,000 पैसे भरले पण मला माझ्या खात्यावरती फक्त 34,000 आहे. माझ्या उरलेल्या रकमेची माझी खात्री घेणार कोण? माझी खात्री तुम्ही घेतली पाहिजे आणि या पोस्ट ऑफिसने घेतली पाहिजे कारण मी पोस्टाचा विश्वास टाकून मी पोस्टात पैसे माझे भरलेले तर माझी सगळी पूर्ण रक्कम मला मिळाली पाहिजे आणि मी माझी मिळाल्याशिवाय मी गप्पच बसणार नाही सर. आमदार सुजित मिंचेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली असून बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलंय. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन केलं. की जे जे लोक दोषी आढळतील त्या संदर्भामध्ये तुम्ही पहिल्यांदा सखोल चौकशीचा अहवाल तयार करा आणि जे लोक दोषी आढळतील त्यांच्यावरती डिपार्टमेंटल कारवाई करा आणि कारवाई करून त्यांच्याकडून काय जी काही रिकव्हरी होते त्या रिकव्हरीप्रमाणे लोकांचे पैसे जसे देता येतील तसे देऊन त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून भ्रष्टाचाराच्या संदर्भामधले फौजदारी गुन्हे त्यांच्यावरती दाखल करा. लोकभावनांचा आदर करून हे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करावं आणि पुढील काळामध्ये जर ह्या संदर्भामध्ये जर उचित कारवाई नाही झाली तर पुन्हा आंदोलनाचा पवित्रा जनतेच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं घेऊ. आमदार मिंचेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलकांनी उपोषण मागं घेतलं. या आंदोलनात तुकाराम हणबर, राजेंद्र मांगूरकर, अनिल रोटे, अविनाश पाटील, आनंदा निक्कम यांनी सहभाग घेतला. दरम्यान यळगुड ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.